सर्वोत्तम कृष्ण अपराध सिद्धी त्याच्या प्रसिद्ध पद प्रदान करण्याचा हा कार्यक्रम होता. त्यासोबत आपण दोन आणखी पुरस्कार सोहळा येथे साजरा करून घेतला, एक AIPDM आणि दुसरा आपचे जे खेळकूद वार्षिक खेळकूद CIDचे होतात त्यांच्यामध्ये जे सबसे महत्वाची यामध्ये दोन आहेत. खेळकूद जो जे आहे ते आमच्या थोडासा त्यावेळी आपण साईडलाईन करूया आणि दोन बाबत आपण चर्चा करूया. 8.1 वर पोहोचलो, जितके ट्रायल केस व्हायच्या त्याच्या फक्त 8.1% केस मध्ये IPC केस मध्ये ते जे तिथे उपस्थित पत्रकार बंधू आहेत त्यांच्यासाठी मी सांगतो, आणखी पोलीस अधिकारी सुद्धा त्यांच्यासाठी सांगतो, थोडासा अपराध सिद्धी बाबत थोडासा लोकभ्रम निर्माण होतात आणि थोडासा कन्फ्युजन होतात. आम्ही जे पोलीस डिपार्टमेंट फिगर सांगतो अपराध सिद्धीचं, तो NCERT मध्ये फक्त IPC केसेसच्या अपराध सिद्धीला ते इंडिकेट करतात. त्यामध्ये SNL केसेस जे एस्टेटचे केसेस आहेत त्यांचे रिफ्लेक्शन नसतात. आपण इथे जे आहेत महाराष्ट्रामध्ये दोघांच्या मर्ज करून आपण एक फिगर काढतो, आणि कधी कधी CM चे वरिष्ठ अधिकारी ते फिगर सांगतात. प्लस JMFC कोटामध्ये जे अपराध सिद्धी नन पोलीस ऍक्ट मध्ये होतात, जसे रेव्हेन्यू खाते आहे, सेल्स टॅक्स आहे, काय की त्यांचे वरिष्ठांचे असंच म्हणणं आहे, आणखीन राजकीय नेतांचे असंच म्हणणं आहे की ते सुद्धा अपराध सिद्धी आहेत, आणखी त्यामध्ये सुद्धा मेहनत लागतात, ते सुद्धा तुम्ही इग्नोर करू शकत नाही. दॅट इज ऑल्सो परफॉर्मन्स ऑफ द क्रिमिनल जस्टिस सिस्टम. पण इथे त्यासाठी कधी कधी तफावत होतो फिगर मध्ये, आणखी लोकांना गैरसमज होतो, ते गैरसमज दूर करण्यासाठी मी हा एक तुमच्या स्पष्ट करू इच्छितो की ज्यावेळी CID सांगतात की आमचे कन्व्हिक्शन रेट 35.91% आहे, त्या 34% आहे, त्यावेळी आमचे कन्व्हिक्शन रेट फक्त IPC केसेसचे असतात. आणखी हा IPC केसेसचे कन्व्हिक्शन रेट 8.1 होतो, आणि त्यानंतर भरपूर प्रयास करून 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 आतापर्यंत आपण 34.91 पर्यंत आपण पोहोचलो आहे. आता हा 34 पर्यंत पोहोचण्याच्या पाठीमध्ये जे प्रयास आहे ते प्रयास तुम्हाला आज इथे दिसतात. एक चीज मी सगळे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो, आता तुमच्या लक्षात आला असेल की कन्व्हिक्शन घेणे कोणी एकाची मोनोपॉली नाही आहे. इथे तुम्ही नांदेडचे सुद्धा आहेत, इथे सिंधुदुर्गचे सुद्धा आहेत, इथे लोक ठाणे सिटीचे आहेत, इथे उदगीर लातूरचे लोक आहेत, इथे तुमचे औरंगाबाद ग्रामीणचे आहेत, आणखी सिंधुदुर्गचे आहेत, पुणेचे आहेत. ते हा म्हणजे कोणा एक एरियाचा हा नाही आहे. छोटासा छोटा स्टेशन पोलीस स्टेशन जर व्यवस्थित तपास केला तो आपलं कन्व्हिक्शन पोहोचतो. प्रॉब्लेम कुठे आहे की आपल्या पोलीस खात्यामध्ये जितके भर आणि जितके इम्फोसिस आणखी जितके अट्रॅक्शन डिटेक्शन जे आहे तितके कन्व्हिक्शन जे नाही. डिटेक्शन केला ते की तुरंत फोटो काढतात एकदम आरोपी सोबत, आणखी मुद्देमात सोबत, आणखी बाबाई होऊन जातात, पण त्यांचे परिणिती काय होतो, परिणाम काय होतो त्यांच्यावर कोणाचं लक्ष नसतं. जे जितके ट्रायल केसेस आहे त्यांचे जर मागे बघितलं होतं की 8% कन्व्हिक्शन रेट आहे, म्हणजे 92% जे लोक डिटेक्ट केला that case is not able to be proved in the court of law. आता आपण 34% वर आलो आहे, that also we have to achieve more. आतापर्यंत मला आनंद वाटतं की कुछ सेशन कमिट केसेस मध्ये आपलं कन्व्हिक्शन रेट भरपूर चांगलं झालं आहे. आपण रॉबरीच्या केस मध्ये एक वेळी
अपन 16-17% होते, आज आपकी कन्विक्शन रेट 42% पहुंचती है। मर्डर के केस मध्ये जे कन्विक्शन रेट आपल्याकडे 16-17% होता ते आज 30% पहुंचलाय। त्यासाठी तुम्हाला लक्षात आला असेल की मोस्ट ऑफ द कन्विक्शन इथे ज्यांना अवॉर्ड मिळाला ते मर्डर के केस मध्ये। पूर्वी मर्डर के केस मध्ये कन्विक्शन घेणे इतके सोपं नव्हतं, आज सुद्धा सोपं नाही। आणि त्यामध्ये एक मी सांगू इच्छितो की सबसे मोठा काम आहे, आणि त्यासाठी मी सांगितलं होता की ज्यावेळी कन्विक्शन रेट वर मी 2011 पासून काम करत आहोत, मी सांगितलं होतं की ज्यापर्यंत आपण त्यावेळी अधिकारीचे इम्पॉर्टन्स समजणार नाही त्यापर्यंत आपलं कन्विक्शन रेट वाढणार नाही। पैरवी अधिकारी आम्ही रिवॉर्ड देतो की जिथे पैरवी अधिकारी ऑल्दो त्यांचे इन्व्हेस्टिगेशन प्रोसेस मध्ये डॉक्युमेंट प्रिपरेशन करण्यामध्ये त्यांचे कोणी योगदान नसतं, पण कोर्ट मध्ये केस चालविणे सुद्धा एक आर्ट असतं। कंडक्टिंग द केस इन टू द कोर्ट इज ऑल्सो एन आर्ट, आणि ते सगळे आणि हा संपूर्ण टीम वर्क आहे। ज्यापर्यंत हा टीम एकत्र येत नाही गुन्हा दाखल करण्याचे पासून कोर्टमध्ये केस चालण्यापर्यंत हा पोलीस डिपार्टमेंटचं एकत्र होऊन काम करण्याची आणि कम्प्लिमेंट करण्याची, द मुमेंट यू स्टार्ट कम्पिटिंग विथ इच अदर की डिटेक्शन वाल्याने डिटेक्ट केला माझ्या काय काम, कोर्टवाल्याने सांगितलं माझ्या काय काम, सीआयने सांगितलं माझ्या काय काम, ते तो हा रिझल्ट येऊ शकत। त्यासाठी हा गरजेचा आहे की सगळेजण मिळून काम करा। आणि कोर्ट कॉन्स्टेबल बेसिकली इथे कोर्ट कॉन्स्टेबल हाजीर आहे, मी तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्या काम आहे। आता आम्ही बघत आहोत 1-3 केस मध्ये जर आम्हाला सुरुवाती माहीत पडलं की आमच्या केस मध्ये काय चूक झाली आहे, काय चुकलंय तपासामध्ये, काय चुकलंय, चूक 2-3 प्रकारच्या असू शकतो। एक की तुमच्या चूक जे झालेली आहे ते इनएडवर्टंटली राहून गेला आहे, जसे काय असल्या प्रकारचा चूक काय होता, पंचनामावर फौजदारची सही नाही, टाइम ते जगात खाली छोडला त्यांच्यावर हा सही नाही, पंचाची सहीच्या खाली त्यांचे नाव स्पष्ट लिहिलेले नाही, पोस्टमार्टम नोट्स खाली तुमचे जे आहेत प्रोविजनल पोस्टमार्टम नोट्स आलेत, फायनल पोस्टमार्टम नोट आलेच नाही, दारूचे रिपोर्ट सीएचे रिपोर्ट सगळे तुमच्या येऊन पडलेले आहेत मॉर्बिलकडे, ते कागदासोबत लागलेले नाही। हा एक तो हा तुमच्या इनएडवर्टंटली राहणार। दुसरा एक मिस्टेक होऊ शकतो की प्रोसिज्युरल मिस्टेक झाला, जसे तुमच्या 27 पंचनामा करण्याच्या पूर्वी आरोपी अटक झाले पाहिजे असं आपली समज आहे। जर बिना तुमच्या घटनास्थळ गेले पोलीस स्टेशनला आले धडपड मध्ये तुम्ही त्यांच्यासोबत निघून गेले आणि 27 पंचनामा करून टाकला, वेदर दॅट 27 पंचनामा कोर्टात प्रूव्ह करता येईल काय? अटक आरोपी नाहीये। आता 27 पंचनामा मध्ये कस्टडी शब्द वापरलाय, अरेस्ट शब्द वापरला नाही। आता आम्ही एक सोनईच्या केस मध्ये त्यामध्ये शिक्षा झाली, आम्हाला समजलं होतं की हा हा आपली चूक झालेली आहे, सुप्रीम कोर्टचे जजमेंट आम्ही काढून ठेवलं। आणखी त्यानंतर पीपी साहेबांच्या मदतीने हा पॉइंट मी भांडण करण्यात आला की बाबा हा सुद्धा आमचे प्रकार आहे ते सही। आता काल परवा आम्ही 2 दिवस हा आपण वरिष्ठ अधिकारी सगळी चर्चा करत होतो की एक 2017 मार्चच्या गवई साहेबच्या नागपूर बेंच मध्ये जजमेंट आहे, ते जजमेंट असेच आहे की जर सँक्शन ऑफ प्रोसिक्युशन सरकारनं तुम्हाला दिला नाही आणखी कोर्टानं कॉग्निझन्स घेतला तो त्याला डिस्चार्ज करण्याचा अधिकार आहे कोर्टाने। आता हा जजमेंट देऊन टाकला, आता आमच्याकडे पेंडिंग असतात भरपूर सँक्शन प्रोसिक्युशन मागतो, आम्हाला येत नाही, तुम्हाला सुद्धा येत नसेल। आता त्यामध्ये एक तरतूद आहे, अमेंडमेंट झालाय, ते लोक बघत नाही की जर आपलं नोटिफिकेशन आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या 2016 ऑगस्टचे
की जर 3 महिन्याच्या आत त्यांना दिलं नाही तर आपण गृहित धरायचं की त्यांना होकार दिला. हा कोणाच्या बाहेरचे जजमेंट नाही, म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या मागच्या वर्षी करण्यात आले. सो हा हा जर असं चूक झाली आली, आता आम्ही जे आमची परेशानी झाली की आमच्या एक केसमध्ये एक मुख्य आरोपी आहे त्यांना सगळ्यांना डिस्चार्ज साठी अप्लिकेशन टाकला, तर आमची पडापडी झाली. तर आम्ही सगळे जजमेंट बोलला, तर जजमेंटमध्ये असं सुद्धा आम्हाला असंच निदर्शनात आला की केस छुटली त्यानंतर सुद्धा, जर हा कारणामुळे केस छुटली त्यानंतर सुद्धा सरकारनं सँक्शन दिला तो केस रिटेक करून पनिशमेंट होता. हा सुप्रीम कोर्टचा आहे. तो हा दुसऱ्या प्रकारचा मिस्टेक झाला की जे तुमच्या कागदावर मिस्टेक झाले आहे त्यांचे सुप्रीम कोर्टमध्ये हायकोर्टमध्ये कोणी प्रोव्हिजन आहे काय ज्यासाठी बदलू शकतो. आणि तिसरी मिस्टेक होता तो जाणून बुजून लो इंटेन्शनली यू बिगिन द क्राईम. तिथे आयोजन आणि पॅरली अधिकारीचं काम भरपूर महत्वाचं आहे. आता माझ्या आताची स्थिती काय पुणे सिटी पोलिसांची मला माहित आहे. एक वेळी हाय स्थिती होती की एक एक कोर्टमध्ये सेशन कोर्टमध्ये 2-2 से 2.5-2.5 केस बोर्डावर होते. तर 2 से 2.5 केस एक कोर्टामध्ये बोर्डवर असणार, तो एक्झामिनेशन इन चीफ आणखी त्यांचे क्रॉस एक्झामिनेशन होण्यामध्ये चाहे दुसरा विटनेस तपासण्यामध्ये 25 दिन 30 दिन 40 दिन लागतात, आणि त्यापर्यंत आयोग कसं सांभाळू शकतो. तो सीआरपीसी मध्ये प्रोव्हिजन आहे 309 सीआरपीसी मध्ये की तुमच्या जे ट्रायल चालला पाहिजे तो डे टू डे बेसिसवर चालला पाहिजे. जे जुने लोक आहेत, एक रिटायर्ड आहेत, ते ज्यांना रिवॉर्ड मिळाला आहे त्याला माहित आहे पूर्वी सेशन लगाय सेशन लगत होता. आय रिमेंबर वेन आय जॉईन्ड इन इचलकरंजी आमचे पी आय सांगत होता की साहेब आमचं सेशन लागलाय, म्हणजे काय 7 दिवस ते पोलीस स्टेशन मध्ये नसणार, ते 7 दिवस कोर्टात असणार, 7वे 8वे दिवस येणार, आम्ही विचारणार काय झालं तुमच्या केसच्या छुटली किंवा पनिशमेंट झाली. आता 7 दिवसची डे टू डे बेसिस आणखी देअर इज अ लॉट ऑफ प्रोव्हिजन इन द लॉ की तुम्ही एडजॉर्नमेंट कधी करायचं. जर साक्षीदार आलेले आहे तर कोर्टाला केस आणखी विटनेसला साक्ष घेतल्याशिवाय कोर्ट त्यांची तारीख देते येणार नाही. डिफेन्स आले किंवा नाही तुम्ही साक्षी घ्या. तो हा कोर्ट कॉन्स्टेबलचा भरपूर महत्वाचा आहे. कोर्ट कॉन्स्टेबलला सपोर्ट करण्याची गरज आहे आयोला त्यांचे केस चालतात, आणि जे सुख कन्व्हिक्शन घेण्यामध्ये होतो ते सुख आणखी कुशमध्ये जाऊ. बिकॉज यू नर्चर द बेबी. तुम्ही एफ आय आर लिहिता, तुम्ही द केस का जन्म होता है, देन यू पाल पोस्ट के डिटेक्ट करते हो, उसको परफेक्ट करते हो, एंड देन मार्केट में भेजते हो. जैसे बच्चे को हम लोग भेजते हैं कंप्लीशन एग्जाम में कि हाँ क्वालिफाई किया कि नहीं, अब मेरा बेटा तैयार है, चलो जिसको कंपटीशन के लिए हम खड़ा कर रहे हैं, जिसको चेक करना है चेक करो, और कन्विक्शन लिए तो ये सबने पास बाय दिखा दी. तो ये जो सेटिस्फैक्शन है, इस सेटिस्फैक्शन से बड़ा सेटिस्फैक्शन कोई नहीं है. इससे बड़ा किक और इससे बड़ा नशा कि भैया ये मैंने जन्म दिया बच्चे को, यहां से मैं पाल पोस के बड़ा कर रहा हूं, इसको मैं ठोक बजा के सब चीज करके परफेक्ट कर दिया, भेज दिया तुम्हारी कोर्ट में, हमारा कोई हाल नहीं, तुम चलाओ और देखो तुम्हारा डिफेंस एमबे पास है, 50,000 रुपया पर हियरिंग लेता है, 5 लाख हियरिंग लेता है, मेरा 5,000 वाला काम करेगा, अब तब तोड़ के दिखाओ हमारे केस, और तब नहीं तोड़ पाए तो ये मेरा बैरिंग. ये होती है कोशिश. तो हा कन्विक्शन घेणे तसेच एक गरज आहे, पण थोडासा दुर्लक्ष झालाय. इथे मी एक सांगू एक चीज जाणून बुजून सांगू इच्छितो. आणखी आमच्याकडे सबसे जास्त सीआयडी मध्ये महिला अधिकारी. आय एम व्हेरी सॉरी टू से आणि मला भरपूर दुःख वाटलं की इतके प्राईम मध्ये फक्त एक मुलगी. द लेडी ऑफिसर शुड कम अँड इन्व्हॉल्व देमसेल्फ इन टू द इन्व्हेस्टिगेशन.
पल्लवी और एक पीछे लेडी पी एस. So things will come into format. This is the bread and butter. Lady officer should come and start doing the investigation. Because you people have the better, I should not say, but lady is known as a better multitasker. एक साथ बहुत सारा काम जैसे ladies कर सकती हैं, उनके brain में तुमने देखा होगा कि सब कुछ चलते रहता है एक साथ. But the male are single-minded. एक काम कर रहा है तो उसमें उसको डिस्टर्बेंस नहीं चाहिए. तो वुमेन आर ऑलवेज मल्टी टास्किंग. एक साथ खाना भी बन रहा है, बेटा भी तैयार हो रहा है, हस्बैंड का टाई भी बन रहा है, जूता भी पॉलिश हो रहा है. बट मेल आर सिंगल माइंडेड. सो यू कैन कंसंट्रेट ऑन अ लॉट ऑफ थिंग. यू कैन फाइंड आउट एंड सम ऑफ द लेडी ऑफिसर हियर आर डूइंग एक्सेलेंट इन्वेस्टिगेशन इन इकोनॉमिक ऑफेंसेस. सो यू शुड कम इनटू द फील्ड. Go for the criminal offences. And at the kuch cases mein mahilanchit investigation karne ki garaz hai. I am ready to give you the higher education, higher training into the sexual assault cases. And then you improve. So, haan garze chahe ki antin ya pude ya mane दोन तीन रीजन मला थोडासा कमी दिसतात आहे. हा सहा महिन्याचा आहे त्यासाठी यू कांट मेक ए युनिव्हर्सल स्टेटमेंट. आय फाईंड नोबडी फ्रॉम विदर्भ. अकोला का आहे. ओके सॉरी सॉरी. आय खानदेश खानदेश इज अनु फिलहाल सहा महिन्याच्या एक वर्ष तक्ता आम्ही काढलं आम्ही सांगू शकतो. आणखी हा तुमचे जे सिलेक्शन होतात फक्त इतके कन्व्हिक्शन नाही. ज्यावेळी हा प्राईज मिस्टर दयालने सुरू केला होता तो मला वाटत होता की आम्हाला एक बार दोन बार क्राईम कॉन्फरन्स म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांचं होता आणि तख्ते घेऊन गेलो की साहेब तुम्ही सांगतात की तुम्ही पाठवत नाही कन्व्हिक्शन रेट. बिकॉज तीन प्रकारचे अवॉर्ड असतात, पेटेंट टेस्ट डिटेक्शन, बेस्ट रिकव्हरी अँड बेस्ट कन्व्हिक्शन. तो आमच्याकडे लोक अप्लाय सुद्धा करत नव्हते. तो आम्ही दोन तीन बार जाऊन कॉन्फरन्स मध्ये की कोण कोण लोकांची बेस्ट डिटेक्शनची बेस्ट कन्व्हिक्शनची झिरो माहिती आहे. सालभर मी कोणीने एक रिपोर्ट पाठवला नाही. आजची तारीख मध्ये आमच्याकडे 30-35 कन्व्हिक्शनच्या मारामारी होतात आणि त्यामध्ये मला एक सिलेक्ट करावा लागतात. अँड इट्स व्हेरी डिफिकल्ट. आणि ज्याला प्राईज भेटलं नाही त्यांच्यासाठी सांगतो की तुमचे कन्व्हिक्शन वाईट आहेत हा समजू नका. तुमचे कन्व्हिक्शन सुद्धा आहेत पण आम्ही सिलेक्ट करत असताना दोन तीन चीज बघतो. एक चीज बघतो की त्यामध्ये काय काय आयओचं कंट्रीब्युशन आहे, काय काय नवीन चीज केलं आहे. डायटॉम टेस्ट करून कन्व्हिक्शन घेतलाय तर आय प्रेफर दॅट इट शुड बी रिवॉर्डेड. कोणी ना फॉरेन्सिक एव्हिडन्स भरपूर चांगल्या रीतीने केलाय दिस इज सी दॅट ही शुड बी रिवॉर्डेड. दुसरा क्रायटेरिया असतात भरपूर सेक्शन जे असतात अनकन्व्हिन्शनल असतात ज्यामध्ये कन्व्हिक्शन घेणे भरपूर अवघड असत. जसे फॉर्जरीचे केस आहे, 420 केस आहे, 468 409 केस आहे. इट्स अ डिफिकल्ट. यामध्ये जर कोणाचं कन्व्हिक्शन भेटलं कमी सुद्धा पनिशमेंटच्या ती आहे टू बी सिलेक्ट कर. विथ ऑल दीज नाउ वी कम टू एआयपीडीएम. एआयपीडीएम वी हॅव डन अ लॉट ऑफ एफर्ट. 4-5 महिने मेहनत करून ऑल इंडियावर आपल्याला 6 मेडल मिळालेले आहे. ते आय अप्रिसिएट ऑल दोज हू हॅव पार्टिसिपेटेड. All the mentors, Pratek SP ne ek ek team jitla hota. All the mentors have done a good job. And then ya pude, ami sagre varishtha adhikaryana atta sagre adhikari uplabdh ahe. Incentive bharpur changla ahe. Tumche AIPDM mane gold medal chahe ya milala tya bhavar. Jaisa ki ya vedi tumche IG la ami patr lena rao, Force 1 la ami patr lena rao, wireless la ami patr lena rao, ADG la. Ki tumhi select kara. आता 4-5 मुलांना सिलेक्ट करा. आम्ही 2-3 दिवस मी सुनील साहेबांना सांगितलंय 2 दिवसचे वर्कशॉप आत्ताच घेतो की कोर्स काय आहेत काय आहेत.
सो पुढच्या वर्षासाठी तुम्ही तयारी करून घ्या. अँड वी शुड हॅव अ सॉलिड थीम की इन स्पाईट ऑफ ऑल द एलिगेशन एलिगेशन अबाउट द जे होस्ट. आता प्रथा असं चालली आहे की जे होस्ट असतात ते त्यांनी होतो. तो मागच्या 5-6 वर्षापासून असं चाललंय. तो दॅट प्रथाच्या मोडण्याची ताकद आपल्याकडे असली ठीक आहे. यू कांट बीट हिम. एक दुष्यंत कुमार की लाइन है कि वो मुतमईन है कि पत्थर पिघल नहीं सकता. वो मुतमईन है कि पत्थर पिघल नहीं सकता. ये बेसिकली कहा जाता है तानसेन के बारे में. तानसेन जब गाते थे तो पत्थर पिघलने लगता. वो मुतमईन है. मुतमईन का निश्चिंत है. इम्पॉसिबल. वो मुतमईन है कि पत्थर पिघल नहीं सकता. मैं बेकरार हूँ आवाज में असर के. आपकी आवाज में इतनी असर होनी चाहिए. पत्थर तो पत्थर है. कमजोरी आप में है कि पत्थर पिघल नहीं रहा. सो हम लोग को ऐसा करना है अगले बार कि इवन इन स्पाइट ऑफ ऑल द थिंकिंग कि हाँ हमी को टॉप करना है दे कांट इग्नोर अस. सो विद दीज वर्ड्स एंड दोज हु हैव ऑर्गेनाइज्ड दिस फंक्शन एज वेल एज द फंक्शन ऑफ स्पोर्ट्स and all the winners including me secretary me vaatun karto anni jana participate kela hai because chahte na chahte cit ke bhi kabhi kabhi tension ho jata hai kamacha 12 mahine ya din kamacha complexity se hai ye kaam aamche kade bharpur complex aste to tyasathi mi sagrela dhanyavad karto anki puna sagrela shubhechha deto. आणखी तुम्ही असंच काम करत राहा. आता आमची कोशिश आहे की ज्या लोकांना अवॉर्ड मिळालेले आहे सी आय डी हॅज द प्रोव्हिजन ऑफ गेटिंग फॉरेन्सिक ऑडिटर डिजिटल ऑडिटर डिजिटल फॉरेन्सिक. तुमच्याकडे सुद्धा इम्पॅनल आहे. सी आय डी साठी नाही आहे. सगळे महाराष्ट्रामध्ये फॉरेन्सिक ऑडिटरचे पॅनल आहे. डिजिटल ऑडिट डिजिटल फॉरेन्सिकचे पॅनल आहे ज्यामध्ये तुम्ही लोक तुमचे केस सॉल्व करण्यासाठी घेऊ शकता. आम्ही एक एक फॉरेन्सिक ऑडिटरला 10-10 लाख रुपये पे करतो. यू कॅन अपॉइंट यू हॅव इम्पॅनल्ड लिस्ट ऑफ द कॉन्सलर ज्यांना तुम्ही स्पेशल कॉन्सुलेट म्हणून तुम्ही बहाल करू शकता. हा तुमच्या एसपी अंकिन आय जी ला पावर 417 प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे. जसं सांगतात तसेच तुम्ही 4 FIR लिहा. 376 सांगतात 376 लिहा. पण तपास करत असताना तुम्ही 417 प्रमाणे 417 NC आहे कोर्टाची परवानगी घेऊन 417 चार्जशीट सबमिट करा. आणि आम्ही केलंय. यामध्ये कोणी अडचण नाही. कोणी तुम्हाला कुछ करू शकणार नाही. बिकॉज मुंबई हायकोर्टात सुप्रीम कोर्टात 1000 जजमेंट आहे की लग्नाच्या आमिष दाखवून जर त्यांचे शारीरिक संबंध ठरले आहे तर हा बलात्कार होत नाही. देर इज अ डिफरन्स बिटवीन कन्सेन्सुअल सेक्स अँड म्हणजे सेक्शुअल सॉर्ट. कन्सेन्सुअल सेक्स की आम्ही त्यांच्यासोबत 2 महिने तिथे थांबलो. आम्हाला त्याला मुंबईला बोलविला मुंबई गेलो. आम्हाला गोवामध्ये बोलविला गोवामध्ये गेलो. आता 4 साल झाला. आता आमचे त्यांच्यावर बलात्कार चुकी आले. हा कसली फिर्याद आहे. आणि आपण करतो गोला गोला करून आणि त्यानंतर चार्जशीट करतो. ते बिचाऱ्याला सुद्धा परेशानी होतात. आपले सुद्धा मॅन पावर जातात. आणखीन कन्व्हिक्शन मिळत नाही. तुमचे मॅन पावर सगळेच बर्बाद होतात. तो हा ऑल चीज आहे. त्यासाठी आम्हाला वेगळा चीज आहे की हा सगळे कार्यक्रमासाठी जे बाहेरचे लोक आले त्यांच्या मी त्यांच्या पार्टनरमध्ये
आणि त्यांचे एफर्टच्या मेहनत मिळावा त्यासाठी आपण कार्यक्रम आयोजित केले. नाही नाही, सी आय डी शोध करत नाही. सी आय डीचे काम आहे की जे केसेस आमच्याकडे सी आय डीकडे तपासासाठी होतात ते आम्ही तपासणार. पण हा कार्यक्रम सी आय डीसाठी नाही आहे. हा संपूर्ण महाराष्ट्राच्या कन्व्हिक्शन रेटबाबत आहे की ज्यानं दोष सिद्धी घेतली आहे, कन्व्हिक्शन घेतली आहे, त्यांना आम्ही इथे मदत करतो.